पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाला बुधवारी सकाळी 7 वाजल्यापासून सर्वच केंद्रांवर शांततेत सुरुवात झाली. प्रभाग 19 मधील गुजराती शाळेतील मतदान केंद्रावर भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. भाजपने विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली असून भाजप युतीला अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पनवेल महापालिकेच्या निवडणुकीसाठी सकाळच्या पहिल्या टप्प्यात सर्वच प्रभागात मोठ्या उत्साहाने मतदान झाले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी पत्नी वर्षा ठाकूर यांच्यासह मतदान केले. मतदानानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, पनवेल परिसरात झोपडपट्टी निर्मूलन, वाहतूक समस्येवर तोडगा, घनकचरा, मुबलक पाणी पुरवठा या बाबींवर आम्ही विशेष लक्ष देणार आहोत. केलेल्या विकासकामांच्या जोरावर आम्ही ही निवडणूक लढविली असून भाजप युतीची सत्ता येणार असल्याचंही ते म्हणाले. या मतदानाला भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते अतिशय आत्मविश्वासाने सामोरे जात आहेत. सर्वच्या सर्व आमचे जे उमेदवार 78 उमेदवार, या सर्व उमेदवारांना विजयाचा आत्मविश्वास आहे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली चाललं असं केंद्र सरकार, राज्य सरकार याच्या माध्यमातून जे काम लोकांच्या पुढे येत आहे, 3 वर्ष केंद्र सरकारला, मोदी सरकारला पूर्ण होत आहे आणि त्या माध्यमातून आजवर जे घडलं नाही ते घडताना दिसतं आहे, त्याचाच परिणाम आज पनवेल महानगरपालिकेच्या प्रत्येक वॉर्डामध्ये पाहायला मिळतो आणि त्यामुळे ही निवडणूक आम्ही जिंकणार याची आम्हाला खात्री आहे. मुळामध्ये पनवेल महानगरपालिका जी गठीत व्हायची होती ती 1992 साली गठीत व्हायची होती. मुंबईच्या जवळचं एक उपनगर बनत चाललेलं पनवेल आणि त्या पार्श्वभूमीवरती पनवेलवरती येत असलेला प्रचंड पायाभूत सुविधांचा ताण याच्यामुळे या ही महापालिका याच्यापूर्वीच होणं आवश्यक होतं. दुर्दैवानं ती आजवर होऊ शकलेली नव्हती. आता जर ती महानगरपालिका झाली आहे तर त्याच्या माध्यमातून आम्हाला ग्रामीण भागामधल्या सगळ्या पायाभूत सुविधा, त्याच्याच बरोबरीनं आवश्यक असलेल्या सर्व नागरिक सुविधा, सिडकोच्या वसाहती आणि पनवेल नगर परिषदेचा हा शहराचा भाग, या सर्वच ठिकाणी ज्या ज्या सुविधा आज या ठिकाणी मिळालेल्या नाहीत किंवा ज्या मिळाल्यात पण त्या आता अपग्रेड करण्याची आवश्यकता आहे, या पूर्णपणानं करणं आणि या शहराला एक स्मार्ट शहर बनवणं हे आमच्या पुढचं उद्देश आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की शहरी भागामध्ये मतदार जो आहे हा सुट्ट्यांच्या निमित्तानं त्यांनी फार आधीचं नियोजन केलेलं असतं आणि त्यामुळे आपल्या गावाला जाणं किंवा त्याचबरोबरीनं कोणी सुट्टीच्यासाठीचं आरक्षण खूप 3-4 महिने आधी केलेलं असतं आणि त्यामुळे कदाचित त्या संख्येचा परिणाम आहे. आणि आपण पाहताय सकाळी आम्ही 7 वाजल्यापासून ऊन आहे, 7 वाजल्यापासून लोकांनी मतदान केंद्राच्या बाहेर छत्र्या लावलेल्या आहेत. तर हा सगळा कुठं ना कुठंतरी त्याच्या कन्व्हिनियन्सचा हे आहे, भाग आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की आत्ता जरी दिसत असलं तरी मतदानाला लोकं मोठ्या संख्येनं बाहेर पडतील आणि आपला अधिकार हा निश्चितपणानं बजावतील. यावेळी वर्षा प्रशांत ठाकूर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की महिला सुरक्षा बचत गटांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे म्हटले. साधारणतः अपेक्षेप्रमाणे मतदान झालेलं आहे. जवळजवळ 58-60% मतदान झालेलं आहे आणि त्यामध्ये बऱ्याचशा वाडामध्ये मतदारांनी इतका उत्साह दाखवलेला आहे की त्याच्यामुळं भारतीय जनता पक्ष इथे निवडून येईल अशी आम्हाला खात्री वाटायला लागलेली आहे. मतदान करा म्हणून थोडे कमी शिकलेले लोकांना जास्त सांगावं लागत नाही, जास्त शिकलेत ना त्यांना जास्त सांगावं लागते की लोकशाही आपल्याला मजबूत करायची आहे आणि त्यादृष्टीनं तुमचं मत तुम्ही पुढं आणा. अर्थात तो ज्याच्या मनाचा प्रश्न आहे, पण जे मतदान झालं आहे त्यामधून शेवटी जे निवडून येतील तेच सत्तेवर बसणार आहेत आणि त्या ह्याच्यामध्ये मला खात्री आहे की भाजपचा नंबर नक्की लागलेला आहे.